नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC थोडक्यात या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आता आपण या व्हिडिओमध्ये जो महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 त्याच्या जे शेवटच्या कलमा राहिल्या होत्या ते आपण बघणार आहोत. आणि या अगोदर आपण याच्या अगोदर दोन व्हिडिओ बनवलेले, भाग 1 आणि भाग 2, त्यामध्ये 6 प्रकरण आणि 42 पर्यंत आपण कलमा कव्हर केल्या होत्या. खूप महत्त्वाच्या कलमा आहे, ज्यांनी बघितल्या नसेल त्यांनी ते बघून घ्यावा, कारण की त्याच्यावर कमीत कमी या ॲक्टवर या परीक्षेमध्ये काही पोस्टसाठी 20 ते 40 मार्कसाठी प्रश्न विचारला जाणार आहे. तर त्यामुळे खूप महत्त्वाचा ॲक्ट आहे आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघून घ्यावा. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही ज्या दोन व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आपण या व्हिडिओमध्ये आता जे समोरचे पार्ट आहे ते बघणार आहोत की 43 ते 64 पर्यंत कलमा कोणता आहे, काय आहे, किती महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचा कलमा आहे, यामध्ये पूर्ण कलमा कव्हर केलेला नाही आहे, त्यामुळे ज्याचा मेन ॲक्ट आहे तो आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, ते तुम्ही तिथून डाउनलोड करून जे बाकीच्या कलमा आहे तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असेल तर तुम्ही वाचून घ्या. यामध्ये फक्त जे आम्हाला महत्त्वाच्या कलमा वाटला परीक्षेच्या दृष्टीने तेच घेतलेलं आहे, पूर्ण कलमा यामध्ये दिलेलं नाही आहे. तर आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या कलमा यामध्ये महत्त्वाचे आहे या प्रकरण 7 मध्ये. तर आता आपण सुरू करूया भाग 7, त्यामध्ये अनुपूरक व किरकोळ तरतूद दिली आहे कलम 43 ते 64 मध्ये. तर कलम नंबर 43 बघूया. यामध्ये असं म्हटलेलं आहे की समजा महामंडळाला एखादी जमीन लागत असेल, ती सरकारी जमीन आहे राज्य शासनाची, तर राज्य शासन ती जमीन महामंडळाच्या स्वाधीन करू शकते जर महामंडळाला ती जमीन लागत असेल तर. आणि त्यामध्ये जी पोट कलम आहे तिसरी, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी जमीन आहे महामंडळाकडे, जर ते राज्य शासनाला त्याची काही गरज भासली असेल तर राज्य महामंडळ ती जमीन राज्य शासनाच्या स्वाधीन करेल, अशी पोटकलम ती याची तिसरी जी पोटकलम त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर आता आपण 44 कलम बघूया. यामध्ये म्हणते इमारत पाडून टाकण्याच्या बाबतीत आदेश. समजा जे औद्योगिक वसाहत आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे त्यामध्ये एखाद्या इमारतीत बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम इल्लिगल आहे असं महामंडळाला जर वाटत असेल तर महामंडळ काय करतो, एखादा अधिकारी नेमतो आणि तो अधिकारी तो बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश काढू शकतो. आणि त्यामुळे त्याचा जो रक्कम राहील मग ती जी बांधकाम पाडून टाकण्यासाठी, तर त्याचं जी खर्च भरपाई आहे तो महामंडळ तो मालकाकडून वसूल करू शकतो असं यामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर तो मालक जो आहे तो त्यानंतर त्याच्या विरुद्ध किंवा एक अपील पण करू शकतो, ते या कलमामध्ये डिटेल दिलेलं आहे. त्यानंतर जो ज्याचं बांधकाम आहे तो अपील पण करू शकतो 30 दिवसाच्या आत, आणि 30 दिवसाच्या आत अपील केल्यानंतर मग त्याची दोन्ही समिती एक स्थापन केल्या जाईल, ती समिती ते दोन्हीकडील बाजू ऐकून त्यानंतर अपिलावर निर्णय देईल असं या कलममध्ये म्हटलेलं आहे. आणि जो अधिकाऱ्याने काढलेला आदेश राहील मग तोच अंतिम आदेश राहील, यानुसार जो एखादी इलिगल कन्स्ट्रक्शन चालू असेल त्या औद्योगिक वसाहतीत तर त्यासाठी हे कलम दिलेले आहे 44 नंबर. कलम नंबर 46 बघूया. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा उपयोग केल्यास शर्ती दिलेल्या आहे. तर 46 मध्ये म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती आहे त्याने या अधिनियमाचे जर उल्लंघन केले, जर बांधकाम करताना किंवा एखाद्या कोणाच्या सांगण्यावरून जर त्याने अधिनियमाचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला 10,000 रुपयापर्यंत फाईन बसू शकतो. आणि त्यानंतर ते जर त्याचा अपराध सिद्ध झाला तर आणि त्यांना जर ते कंटिन्यू ठेवला, त्याचं जर काम कंटिन्यू ठेवलं तर त्याला प्रत्येक दिवसासाठी 500 रुपयापर्यंत अजून त्याला शिक्षा होऊ शकते, हे असं कलम नंबर 46 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कलम नंबर 47 बघूया. नळ मार्ग टाकणे इत्यादीबाबत अधिकार दिलेला आहे महामंडळाला राज्य शासनाने. जर एखाद्या विकास कामासाठी जर महामंडळाला जर कोणत्या क्षेत्रात त्या क्षेत्रात त्यांना जर नळमार्ग टाकायचा असेल तर राज्य शासन ते राज्यपत्रात तसं अधिसूचना करून त्याचे असे अधिकार दिलेले आहे की असं कोणत्याही व्यक्तींना त्यामध्ये मग ते नळ त्या एरियामध्ये तिच्या जर विकास कामासाठी टाकायचा असेल तर तो टाकू शकतो असं कलम नंबर 47 नुसार म्हटलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा क्षेत्रातील कोणत्याही जमिनीमध्ये जमिनीवर किंवा जमिनीखाली किंवा जमिनीवर कोणतेही नळमार्ग कोणत्याही पुरवठा किंवा सेवा मार्ग जर टाकायचे असेल किंवा त्या दुरुस्ती करता येईल. आणि त्याच्यात पोटकलम दुसरी म्हणते महामंडळाला किंवा याबाबतीत अधिकार देण्यात आलेले कोणतेही अधिकारीस अशा कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही जमिनीवर अशा वेळी प्रवेश करता येईल असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. की जर महामंडळाने जर राज्य शासनाने जर महामंडळ किंवा एखाद्या कोणत्या अधिकाऱ्याला जर असे अधिकार दिले तर तो तिथं प्रवेश करून तो तसं काम करू शकतो जर त्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी. त्यानंतर कलम 48 बघूया. यामध्ये ही महत्त्वाची कलम आहे प्रवेश करण्याचे अधिकार. जर राज्य शासनाने कोणताही अधिकारी किंवा महामंडळाचा कोणताही सभासद आणि याबाबतीत महामंडळाने सर्वसाधारणपणे विशेषरित्या प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस पुढील कारणाकरता कोणत्याही जमिनीवर किंवा इमारतीत आपले मदतनीस किंवा मजूर बरोबर घेऊन जाऊन त्यांना प्रवेश करता येईल आणि त्याचे कारणं काय कशासाठी करू शकतात ते, तर त्यांना कोणतीही पाहणी किंवा भूमापन करणे आहे किंवा कोणती मूल्यमापन चौकशी करणे आहे, तर राज्य शासन एखाद्या अधिकाऱ्याला किंवा महामंडळाच्या सभासदाला असे पॉवर देऊ शकते. त्यानंतर ज्याचे बांधकाम चालू आहे अशी तपासणी करणं, त्यानंतर जमिनीच्या खाली खोदकाम करणे किंवा चित्र पाडणे, सीमा
आणि जिथे काम करायचं ते रेषा ठरविणे, चिन्हे ठेवून आणि खंदक खोडून अशा पातळ्या सीमा आणि रेषा त्यांचा खुणा करणे हे महत्वाचं आहे. कारण की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतात की कोणते कोणते असे अधिकार त्या अधिकाऱ्याला किंवा महामंडळाच्या कोणत्याही सभासदाला देऊ शकते, हे प्रवेश करण्याचे अधिकार आहे, त्यामध्ये कोणते कोणते अधिकार आहे हे तुम्ही बघून घ्या. आणि त्यानंतर आता आपण समोरच्या कलमा बघूया. आता आपण समोरची कलम बघूया, कलम नंबर 49. यामध्ये म्हटलेलं आहे की महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे इतर अधिकार निहित असणे. तर या कलमानुसार राज्य शासनास महामंडळाकडे सोपवण्यात आलेले किंवा महामंडळाने ज्याचा विकास केला आहे अशा औद्योगिक वसाहतीत किंवा औद्योगिक क्षेत्रात स्थापन केल्या किंवा करावयाच्या औद्योगिक उपक्रमाच्या संबंधातील कोणतीही वस्तू मिळवणे किंवा तिचे वाटप यासंबंधित राज्य शासन काय करतो, एखादा अधिकारी नेमतो आणि तो त्याचे काम करतो अशा अधिकाऱ्यास नामनिर्देशित करता येईल. आणि हा अधिकारी राज्य शासनाचा अधिकारी नाही किंवा एवढ्याच कारणास्तव त्याच्या नामनिर्देशनास हरकत घेता येणार नाही असं या कलमामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणजे राज्य शासन एखाद्या महामंडळाच्या अधिकाऱ्याला सांगतो की तुम्ही जिथे जाऊन हे वस्तू वाटप करावं, कोणती वस्तू घेऊन या, हे या कलम नंबर 49 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कलम नंबर आपण 51 बघूया. त्यामध्ये म्हटलेलं आहे की महामंडळाला येणे असलेली रक्कम किंवा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे. जर कोणत्याही व्यक्तीला जर महामंडळाला देणे आहे किंवा काही थकबाकी आहे किंवा जमिनीचा महसूल देणे आहे, तर या कलमानुसार तो महामंडळाने अर्ज केल्यानंतर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यायोग्य असेल. म्हणजे महामंडळ त्याला अर्ज करून सांगेन की तुम्ही थकबाकी तुमची जमा करा आणि किंवा कोणते जमीन महसूल आहे, तर हे 51 नंबरचं जे कलम आहे त्याला महामंडळ असे अधिकार देते की ते त्याची थकबाकी किंवा जे जमिनीचा महसूल आहे ते जमा करू शकते. कलम नंबर आपण 52 बघूया. त्यामध्ये म्हटलेलं आहे नोटीस बजावणी इत्यादी. ह्या अधिनियमानुसार जर महामंडळाला कोणत्याही व्यक्तीवर एखादी नोटीस किंवा आदेश द्यायचा असेल तर ते या कलमानुसार देऊ शकतात, कलम नंबर 52 नुसार. त्यानंतर कलम नंबर 53 बघूया. त्यामध्ये म्हटलेलं आहे की जाहीर नोटिसा कशा प्रसिद्ध कराव्या. तर यामध्ये अधिनियमामध्ये जर कोणत्या नोटिसी जर त्यांना प्रसिद्ध करायचे असेल तर लेखी स्वरूपात असेल आणि त्यावर त्या संलग्न अधिकाऱ्याची सही असेल आणि ती नोटीस उक्त विभागातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी त्याच्या प्रति चिटकवून किंवा दवंडीद्वारे प्रसिद्ध करून किंवा स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊ शकेल. आणि कोणत्याही दोन किंवा अधिक साधनाद्वारे त्या अधिकास योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही साधनाद्वारे ज्या भागावर त्याचा परिणाम होत असेल त्या भागात स्वतः सर्वत्र माहिती करून देण्यात येईल असे कलम नंबर 53 म्हणते की जर महामंडळाला अधिकार दिला आहे की त्याची ते जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी. त्यानंतर कलम नंबर 55 बघूया आपण. यामध्ये काय म्हटलेलं आहे, विवरण सादर करणे इत्यादी. महामंडळ राज्य शासनास वेळोवेळी त्यास फरमावेल त्याप्रमाणे आपली विवरणे, आकडेवारी, अहवाल, लेखे आणि आपला कारभार चालवण्यासंबंधीची आपली मालमत्ता ती राज्य शासनाकडे सादर करेल. वेळोवेळी जेव्हा राज्य शासन फरमावेल तेव्हा की आम्हाला ही माहिती पाहिजे, ही आकडेवारी पाहिजे, तर महामंडळाला ते देणे भाग आहे हे कलम नंबर 55 म्हणते. त्यामध्ये दुसरी जी पोट कलम आहे त्यामध्ये म्हणते की कलम नंबर 27 जी होती, लेखा परीक्षेच्या अहवालाव्यतिरिक्त महामंडळ प्रत्येक वित्तीय वर्षाच्या शेवटी जितक्या लवकर विहित करतील त्या नमुन्यात विहित करण्यात येईल असा तपशील, म्हणजे त्याचा जे बजेट आहे त्याची एक जी प्रत आहे ती मिळाल्यानंतर राज्य शासन ती जितक्या लवकर ते राज्य विधिमंडळापुढे सादर करेल हे त्याची पोट कलम दुसरी म्हणते. आणि जे बजेट आहे तो राज्य शासनात देऊन राज्य शासन ते राज्य विधानमंडळासमोर सादर करेल. आता आपण कलम नंबर 57 बघूया. त्यामध्ये त्याचं टायटल आहे कर्तव्य बजावण्यात कसूर. जर महामंडळाने कोणतं जर एखादं गोष्ट ती कर्तव्य नाही केलं तर किंवा त्यामध्ये जर कर्तव्य पार पाडण्यात कसूर केला तर राज्य शासन नोटीस बजावू शकते की तुम्ही यामध्ये का असं काय झालं आणि त्यासाठी महामंडळाला त्याचा जो जबाब आहे तो मागू शकतो राज्य शासन असे कलम नंबर 57 मध्ये म्हटलेलं आहे. समोर बघूया कलम नंबर 58 बघूया आपण. त्यामध्ये महामंडळाचे विसर्जन हे टायटल आहे त्याचं. त्यामुळे जर राज्य शासनाला जर वाटलं की आता महामंडळ चालवणे अनावश्यक आहे आणि काही त्याची गरज नाही सध्या तर राज्य शासन हे जे महामंडळ आहे त्याला ते बंद करू शकते, विसर्जित करू शकते हे असं कलम नंबर 58 म्हणते. हे कलम लक्षात ठेवा, असे कलमावर प्रश्न विचारले जाऊ शकतात पण आणि त्या दिवसापासून जो महामंडळाचा जेवढी मालमत्ता निधी आहे सगळं राज्य शासनाच्या ताब्यात राज्य शासन वसूल करेल. आणि दुसरी म्हणते जी दायित्व महामंडळाच्या बाबतीत ही अंमलात आणण्यायोग्य असेल ती सर्व दायित्व राज्य शासनाच्या बाबतीत हे अंमलात आणण्याजोगी असतील. कलम नंबर 63 बघूया, नियम करण्याचा अधिकार. त्यामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासन महामंडळाच्या एखाद्या गोष्टीसाठी नियम करू शकते आणि ती परंतु या कलमान्वये प्रथम नियम करताना महामंडळाची विचार विनिमय करण्याची आवश्यकता असणार नाही, परंतु असे नियम केल्यानंतर अशा नियमात सुधारणा करण्याच्या संबंधात महामंडळ ज्या कोणत्याही सूचना करेल त्या शासन विचारात घेईल. म्हणजे एखादं जर राज्य शासनाला जर महामंडळाच्या बाबतीत नियम करायचा अधिकार आहे या कलम नंबर 63 नुसार, सुरुवातीला राज्य शासन नियम करेल आणि त्याच्यामध्ये महामंडळाची विचार विनिमय करणार नाही, आवश्यकता नाही, परंतु त्यानंतर जर त्याच्यात काही सुधारणा करायच्या असेल
तर मग ते महामंडळ राज्य सरांना सांगेल की आणि राज्य शासनाला सूचना करेल की तुम्ही हे म्हणजे तुम्ही यामध्ये सुधारणा करू शकता. हे असं कलम नंबर 63 म्हणते. भावनापूर्वक केलेल्या कारवाई संरक्षण महामंडळ सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे. समजा एखादी महामंडळाच्या अधिकाऱ्याने कोणती कारवाई केली आणि ते जर वाटलं की सद्भावनापूर्वक कारवाई आहे तर त्या असं कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा खटला किंवा कायदेशीर कारवाई करता येणार नाही. हे कलम नंबर 65 म्हणते. त्यानंतर 66 म्हणते की महामंडळाचे सर्व सदस्य अधिकारी व कर्मचारी अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार काम करत असतील तेव्हा किंवा तसे काम करत असल्यास दिसून येत असेल तेव्हा भारतीय दंडसंहिता कलम 21 अर्थानुसार ते लोकसेवक आहे असे ते समजले जाईल. हे कलम नंबर 66 म्हणते. अशा प्रकारे हे टोटल 67 कलम पण आहे. ते तेवढे काही इम्पॉर्टंट नाही त्यामुळे घेतले नाही. पण ते हे जे पार्ट आहे हे जो 7वी जो प्रकरण आहे ते खूप डिटेल आहे. तुम्ही त्याची जी PDF आहे ती वाचा. त्यामध्ये कोणत्या कोणत्या डिटेल हे जे कलम आहे ते महत्वाचे आहे. या कलमात तुम्ही अजून डिटेल वाचा त्या PDF मध्ये. कारण की एवढ्यांत होईल पण अजून तुम्ही जर वाचून गेला तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील परीक्षेच्या दृष्टीने. कारण की महापरीक्षा कशा प्रकारचे प्रश्न विचारेल हे याची काही गॅरंटी नाही. कारण की याच्या अगोदर अशा सिलेबसवर पेपर झालेला नाही त्यामुळे आपल्याला खूप डिफिकल्ट आहे प्रिडिक्शन करणं की अशा कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येईल. पण आपण प्रश्न उत्तरे पण बघू पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. त्यावर पण व्हिडिओ बनवू की कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तुम्ही याचा डिटेल अभ्यास करा. ते तिन्ही पार्ट तुम्ही पुन्हा एकदा बघा. नोट्स काढून घ्या. याच्यावर प्रश्न उत्तर तुम्ही स्वतः तयार करायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. त्याच्याकडून इनपुट घ्या. तेव्हाच अशा प्रकारचा अभ्यास होऊ शकतो. कारण की याचे काही अगोदरचे प्रश्न नाही आहे त्यामुळे डिफिकल्ट आहे तुम्हाला पण आणि आपल्याला पण एक प्रेडिक्ट करणं की कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतात. त्यामुळे ग्रुप स्टडी किंवा तुम्ही स्वतःचं हे एकदम नोट्स वगैरे काढून तुम्ही करा. खूप महत्वाचा मार्क आहे 20-40 मार्क. तसेच बाकीचे जे सब्जेक्ट आहे मराठी इंग्रजी तार्किक क्षमता ते पण महत्वाचे आहे. त्याच्यावर तुम्ही फोकस द्या. फक्त हाच एक विषय नाही आहे त्यामुळे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. परीक्षेला आता खूप जणांनी कमेंट केला तर किती दिवस आहे किती बाकी राहील. तुम्ही 2 महिन्याचा तुम्ही एक अंदाज बांधा. 2 महिन्याचा परीक्षा होईल त्यानुसार तुमची स्ट्रॅटर्जी बनवा आणि अभ्यास करा. कारण की हे विषय आणि बाकीचे विषय खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि तुमचे प्रश्न तुम्ही तयार करा. आणि तुम्ही सोडून बघण्याचा मागचे पेपर तर नाहीच अवेलेबल पण महापरीक्षेने जे यावेळी इतक्यात जे पेपर घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही त्याचं एक अनालिसिस करून तशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करा. कशी लेवल आहे तुमचे जे कोणते जे पोस्ट आहे ते ग्रॅज्युएशन आहे कोणते 7वी आहे कोणते 4थी आहे तर त्या लेवलनुसार तुम्ही एक त्याचे प्रश्न तयार करून तुम्ही करू शकता. आणि खूप जणांचे खूप काही प्रश्न आहेत तर ते काही जर प्रश्न असेल तुमचे या अधिनियमाबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचं काही सजेशन असेल तेही तुम्ही सांगा. पुढे कशावर व्हिडिओ बनवायचे तेही तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि जर यामध्ये तुम्हाला जर काही चूक आढळली असेल ते तुम्ही कमेंट करा आणि त्याच्यावर आपण नक्की विचार करू. आणि जे तुमचे जे मित्र आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा जे या परीक्षेची तयारी करत असेल. जे टेलिग्राम चॅनल आहे आमचं तिथे आमचा ग्रुप आहे तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता. ते तुम्ही जॉईन करा. कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि या जे पुस्तक आहे या परीक्षेला त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही ते पुस्तक तिथून परचेस करू शकता किंवा त्याच्यावर स्वस्त पडायचं असेल तिथूनही घेऊ शकता. तर अशा प्रकारे पूर्ण अधिनियम होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.